श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम नमो आदेश। नवनाथ कथासार अध्याय 19। 19व्या अध्यायामध्ये राम, मारुती आणि गोरक्षनाथ यांच्या भेटीचं वर्णन आलं आहे। या अध्यायाचं नित्य पठन श्रवण जर केलं तर मोक्ष प्राप्ती होते, इतका हा अध्याय प्रभावी आहे। कानिफनाथ आणि गोरक्षनाथ जेव्हा भेटले होते तेव्हा कानिफा गोरक्षला म्हणाला, तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर श्रीराज्यामध्ये विषय विलासामध्ये दंग आहे। हे ऐकून गोरक्षनाथ श्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथाला भेटायला निघाले। सीमेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या विचारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली। त्यांना वाटू लागले, ज्या ठिकाणी गुरु आहेत तेथे भरपूर वैभव असेल, परंतु ख्याली खुशालीत गुरु रममाण असल्यानं आपल्याला ओळखतील की नाही, अशा प्रकारची शंका त्यांच्या मनात आली। त्यावेळी कलिंगा नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह श्रीराज्यामध्ये जात होती। अत्यंत सुंदर नृत्य गायनामध्ये अप्सरा, गंधर्व यांना देखील लाजवेल इतकी ती हुशार होती। अशा या कलिंगेची आणि गोरक्षनाथाची वाटेत गाठ पडली। तेव्हा गोरक्षनाथ तिच्याजवळ जाऊन तिची चौकशी करू लागला। ती म्हणाली, मला कलिंगा म्हणतात, मी आता श्रीराज्यामध्ये निघाले आहे। तेथे मैनाकिनी नावाची स्त्रीच सर्व राज्यकारभार बघते। मी तिला माझी नृत्य गायनकला दाखवून वश करून घेणार आहे। ती जर वश झाली तर मला पुष्कळ धनधान्य देईल। अशा प्रकारचा कलिंगेचा बेत ऐकून गोरक्षनाथही तिच्याबरोबर श्रीराज्यात निघाला, कारण तिच्याबरोबर राजग्रहात जाता आले असते आणि मच्छिंद्रनाथाचाही तपास लागला असता। अशा तऱ्हेचे विचार त्याच्या मनात आले आणि त्यानं तिला आपल्यासोबत येण्याबाबत विनंती केली। तेव्हा कलिंगा म्हणाली, तुमच्या अंगात असा कोणता गुण आहे ते मला सांगा। यावर गोरक्षनाथ म्हणाला, मला गाता येतं आणि मृदंगही वाजवता येतो। मग तिनं त्याला आपली कला दाखवण्यास सांगितलं। तेव्हा गोरक्षनाथ आंब्याच्या झाडाखाली बसला। तिने सारंगी, मृदंग इत्यादी सर्व साहित्य त्याला आणून दिले। गोरक्षनाथानं गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळाला लावलं। ते सर्व दिशांना फेकून तो गायला बसला। तेव्हा झाडे, दगड ही सुद्धा सुश्राव्य गायन करू लागली, सुस्वर वाद्ये वाजू लागली। हा चमत्कार बघून कलिंगा आश्चर्यचकित झाली। तिच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही। त्यावेळी तिला गोरक्षनाथ प्रत्यक्ष शंकरासारखा दिसू लागला। तिच्या मनात आलं की जो झाडे, दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुरेख गायन करवतो त्याला स्वतःला उत्तम गाता वाजवता येत असेल यात आश्चर्य काय। त्याच्या या आश्चर्यकारक गुणामुळं तिला अत्यानंद झाला आणि आता आपणच उलट याच्या संगतीत राहायचं असा निश्चय करून ती त्याला म्हणाली, महाराज, आपल्यापुढे माझी काहीच किंमत नाही। महाराज, आपण कोण आहात ती विचारू लागली। मात्र गोरक्षनाथानं तिला आपली कुठलीही माहिती सांगितली नाही। आपला कार्यभाग साधण्यासाठी नाव गुप्त ठेवणं जरुरी होतं। गोरक्षनाथ तिला म्हणाला, विषय सुखाविषयी मी अगदीच अज्ञानी आहे, मला ते नको आहे। पण पोटाला एक वेळ मिळेल एवढं मला दिलं पुष्कळ आहे, माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही। गोरक्षनाथाचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून, महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे मी आपली तजवीज करेल, पण मुख्य अडचण आहे की श्रीराज्यात जाण्यासाठी पुरुषाला त्या ठिकाणी जाता येत नाही। गोरक्षानं कारण विचारलं। तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भूभुक्काराने सर्व स्त्रिया तेथे गरोदर राहतात आणि पुरुषाचा गर्भ मरतो, स्त्रियांचाच फक्त जगतो। कितीही मोठा पुरुष असला तर तो तेथे मात्र मरणारच, म्हणून तुमचा कसा निभाव लागेल याबाबत मला शंका आहे। तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करू शकणार, मला कोणत्याही प्रकारची इजा भूभुक्कारामुळे होऊ शकत नाही, ही शंका तू अजिबात मनात आणू नको। मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी बनला, घोड्याचं लगाम हाती घेतलं। आरंभीच त्यानं वज्रास्र, स्पर्शास्र, मोहनास्र आणि नागास्र याची योजना केली, त्यामुळं श्रीराज्यामध्ये प्रवेश करताना त्याला कोणतीही अडचण आली नाही। रात्र झाल्यामुळं चित्रपट्टन गावात त्या ठिकाणी ते वस्ती करून राहिले। जेवण करून ते झोपी गेले। इकडे मारुती सेतुबंद रामेश्वराहून श्रीराज्यामध्ये निघाला। तो सीमेपर्यंत आला नाही तोच गोरक्षनाथाने योजलेल्या 4 अस्त्रापैकी प्रथम वज्रास्र त्याच्या पोटात घुसले। एवढा कणखर वज्रदेही मारुती पण त्या अस्त्राच्या जोरानं मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर कोसळला।
तेव्हा स्पर्शास्त्रानं त्याला जमिनीवर खिळून ठेवलं, त्यामुळं त्याला जागचं हलता येईना. एवढं होत आहे तोच मोहिनी असराचा अंमल त्याच्यावर बसला आणि शेवटी नागासरामुळं प्रत्यक्ष शेष येऊन त्याला वेढा देऊन बसला. नागासराच्या वेढ्यामुळं मारुती फारच बेजार झाला. अशा पाठोपाठ चारही असरांचा त्याच्यावर मारा झालेना, मारुतीचं काहीच चालेना. काही वेळानं तो मरणोन्मुख झाला, म्हणजेच त्याला वाटू लागलं की आपण आता वाचत नाही. तो एकसारखा शुद्धीवरी पुन्हा बेशुद्ध पडे आणि अंतकाळी श्रीरामाचं स्मरण करावं असा विचार करून त्यानं रामाचं नामस्मरण करण्यास सुरुवात केली. श्रीराम ताबडतोब धावून आले. मारुतीची ती विकल अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटलं. मग रामानं पाकशासन म्हणजेच इंद्र याच्या साह्यानं वज्रास्त्र काढून घेतलं. विभक्तास्त्राच्या साह्यानं स्पर्शास्त्रही निकामं केलं. शेषाला काढून मोहिनी असराचंही निवारण केलं. अशा तऱ्हेने रामानं भक्ताच्या हाकेला ओ दिली, मारुतीला संकटातून मुक्त केलं. जेव्हा मारुती सावध झाला तो लगेच रामाच्या पाया पडला, हात जोडून उभा राहिला, म्हणाला, अशी जीवावर उठणारी ही प्रखर अस्त्रे आहेत. आज माझा मृत्यूच आला होता, पण ऐनवेळी तू धावत येऊन मला जीवदान दिलेस, म्हणून मी वाचू शकलो. हे प्रभू, तुझे उपकार माझ्याच्यानी कधीही पटायचे नाही. असं म्हणून मारुती पुन्हा पुन्हा रामाच्या पाया पडला. रामानं त्याला पोटाशी धरलं आणि अशा तऱ्हेनं तुला संकटात आणणारा शत्रू कोण आहे विचारलं. तेव्हा मारुती म्हणाला, सध्या तरी माझ्यावर शिरजोरी दाखवणारा असा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही, परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत. त्या नऊ नाथांपैकी कोणीतरी एकजण आला असावा. आजकाल हे नाथपंथी पृथ्वीवर अजिंक्य आहेत. मारुतीचं हे बोलणं ऐकून रामानं त्याला समजावलं, नाथपंथीय लोक हल्ली प्रबळ झाले आहेत, पण ते अनिवार्य आहेत, माझे पूर्ण भक्त आहेत, माझी त्यांच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहेत, म्हणून तू तुझ्या बाळाचा अभिमान बाळगून त्यांच्या वाटेला जाऊ नकोस. अशा तऱ्हेनं मारुतीला रामानं बोध केला आणि आपल्या अंतर्दृष्टीच्या साह्यानं हे कार्य कोणाचं आहे ते देखील जाणलं. तेव्हा रामाला समजलं की हे कार्य गोरक्षनाथाचं आहे. तो मारुतीला म्हणाला, हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ आहे तो आला आहे, हा सर्व प्रताप त्याचा आहे. मग मारुती रामाला म्हणाला, त्यानं अशा तऱ्हेने हुशारी करून श्रीराज्यामध्ये प्रवेश केला आहे, त्याच्या दर्शनाला चलावे, त्याची भेट घेऊन मला त्याच्याकडून एक मोठं कार्य करायचं आहे. हे ऐकल्यावर रामानं मारुतीला कामासंबंधी विचारलं. तेव्हा मारुतीनं मच्छिंद्रनाथाची आरंभापासूनची हकीकत सांगितली आणि म्हणाला, मच्छिंद्रनाथाला हा गोरक्षनाथ आता आपल्याबरोबर घेऊन जाईल, म्हणून त्याच्याशी गोडगोड बोलून त्याला वश करून घ्यावं, म्हणजे तो मच्छिंद्रनाथाला इथून नेणार नाही. मारुतीचा हा विचार ऐकून राम म्हणाला, चल, मीही युक्तियुक्तीने त्याला दोन गोष्टी सांगेन, माझ्यासाठी जेवढं होईल तेवढं मी नक्की करेल. असं बोलून दोघेही निघाले. मध्यरात्रीच्या सुमारास चित्रपट्टणास पोहोचले. त्यावेळी चोहीकडे सामसूम झाली होती. हे दोघे ब्राह्मणाचं रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले. त्यावेळी गोरक्षनाथ शांतपणे ध्यान करत बसला होता. त्याला नमस्कार करून दोघेही त्याच्याजवळ बसले. मग आम्ही दशग्रंथी ब्राह्मण आहोत असं सांगून ते गोरक्षनाथाची स्तुती करू लागले. आमची एक इच्छा आहे, तेवढी तू पूर्ण करावी असं मारुतीनं त्याला म्हटलं. गोरक्षनाथानं आपली काय इच्छा आहे म्हणून विचारलं. तेव्हा ते म्हणाले, प्रथम मला वचन द्या, मग मी आमची इच्छा सांगेल. गोरक्षनाथाच्या मनात विचार आला की माझ्यासारख्या दरिद्रपशी हे काय मागणार? शिंगी, कंथा, कुबडी, फावडी, शैली व भोपळा हीच काय माझी संपत्ती? आमच्याजवळ दुसरं काहीच नाही. असा विचार येताच दुसरा आणखी एक विचार त्याच्या मनात आला की श्रीराज्यामध्ये पुरुष येणं शक्यच नाही, म्हणजेच हे साधे पुरुष नसून कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावेत. त्याचा संशय पक्का झाला. आपण ज्या कामासाठी आलो त्याशिवाय असलेलं त्यांचं कोणतंही काम करायला हरकत नाही, असा विचार करून त्यांना तो म्हणाला, महाराज, आपण ब्राह्मण आहात असं म्हणतात, पण इथे येण्याची त्यांची छाती नाही. तेव्हा आपण प्रथम मला सांगा की आपण कोण आहात. असं बोलून तो नम्रपणे त्यांच्या पाया पडला आणि आपली ओळख द्यावी अशी विनंती केली. रामानं मग विचार केला, मारुतीची संमती मिळाली. रामानं आपलं खरं रूप प्रकट केलं. त्याला पोटाशी धरून मच्छिंद्रनाथाला न नेण्याची मारुतीने सांगितलेली इच्छा त्याने व्यक्त केली. तो गोरक्षाला म्हणाला, मारुतीनं मैनाकिनीला अशा प्रकारचं वचन दिलं आहे, म्हणून तू त्याला नेऊ नकोस, एवढी फक्त तू मारुतीची इच्छा पूर्ण करावीस. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, हे प्रभू, आम्ही योगी, आम्हाला हे असलं कर्म करणं शोभत नाही, म्हणून एवढं सोडून दुसरं काय पाहिजे ते मागा, मी ताबडतोब देतो. परंतु यापुढे मच्छिंद्रनाथांना
मी या ठिकाणी ठेवणार नाही हे मात्र निश्चित. गोरक्षनाथाचे हे बोलणं ऐकून मारुतीला राग आला. तो पुन्हा ताबडतोब युद्ध करण्यासाठी तयार झाला. हे बघून रामानं मारुतीची समजूत काढली, त्याचं सांत्वन केलं. त्या दोघांमध्ये होणारं युद्ध टाळून गोरक्षनाथाला पोटाशी धरलं. गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला आणि नंतर राम, मारुती आणि गोरक्षनाथ आपापल्या स्थानी निघून गेले. श्री स्वामी समर्थ, ओम नमो आदेश.